जर तुम्ही शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहात आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिलेली आहे आणि ऑफलाईन पद्धतीसाठी वेट करत आहात, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिलेली आहे त्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. तर ते कोणते कोर्सेस असतील ज्यांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ऑनलाईन अर्निंगचे खूपसे व्हिडिओ घेऊन आलो, ते विद्यार्थ्यांसाठी खूप यूजफुल आहेत, तुम्ही नक्की पहा आणि घरी बसून तुम्ही अर्निंग करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दिनांक 22 मार्च 2021 पासून सुरू झालेल्या परीक्षांपैकी दिनांक 4 मे 2021 याच्या अखेरीस 21 परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमधून स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही या ठिकाणी तुमचा कोर्स आहे का पाहू शकता. बी फार्मसी सेमिस्टर 5 अँड 6 फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला, याचा फोटो मी तुम्हाला कम्युनिटी टॅबमध्ये पण प्रोव्हाइड करीन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कोर्सेसची नामं तुम्हाला भेटतील. 4 तारखेला या 21 परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत. याचे निकाल तुम्ही युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल पोर्टलवर पाहू शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन. यानंतर 5 मे 2021 या दिवसाच्या अखेरीस 28 परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये बीटेक सेमिस्टर 7 आहे, BSW आहे, BID तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सोबतच एक इम्पॉर्टंट अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट PhD करणार आहेत त्यांचे ॲडमिशन 14 ते 15 मे 2021 रोजी होणार आहेत. याचे वेळापत्रक युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे, तुम्ही तिथून पाहू शकता. यानंतर पाहूया ते कुठले 12 कोर्सेस आहेत ज्यांचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत. 6 मे 2021 अखेरीस 12 परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये बी फार्मसी सेमिस्टर 3, 4, 6, 8, बी आर्किटेक्चर सेमिस्टर 9 व 10 फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमचे रिझल्ट्स युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, रिझल्टचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.